काही दिवसांपासून वाढती उष्णता आणि सतत पडत असलेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान होत आहे. शेतात पाणी साचल्यानं भाजीपाल्यांसह तरकारी पिकं खराब होऊ लागली आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या आणि तरकारी पिकवली जाते, मात्र सतत पडणाऱ्या पावसानं शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साठत असून यामुळे उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे. याबाबत आढावा घेतलाय आमचे संपादक रायचंद शिंदे यांनी. मागच्या काही दिवसापासून राज्यभर सातत्याने पाऊस पडतोय. 8 दिवसापासून आपण पाहू शकतोय सगळ्या ह्या पावसामुळं अनेक शेतपिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. धरणं ओव्हरफ्लो झाली जिल्ह्यातली आणि हे सगळं पाणी आता खाली जाऊ लागलेलं आहे. आपण आता आहोत नारायणगाव परिसरातल्या एका शेतावरती. या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे आपलं पीक काढण्यासाठी. फरशीचं शेत आहे. बाबा, नेमकं काय नुकसान झालं एवढं सगळं पाणी साचलंय शेतामध्ये? पावसामुळं आमचे जाड शेंग होती आणि अजून मार्केटला पण जाड झाल्यानंतर डाऊन होत आहे मार्केट. आणि पावसामुळं पीक पण कुज लागत होत आहे. यामुळं आता बाजारभाव कमी होतील, चांगले बाजारभाव मिळणार नाही असं वाटतं. हां, तर या पावसामुळं बाजारभावाचा सुद्धा फरक वाटतो आहे का? होतीनच बाजारभाव कमी, कारण पावसामुळे अजून माल काढायला कमी शक्यता वाटते. पावसामुळं माल काढण्यासाठी अडचणी येत आहेत. पालेभाज्या वर्गीय काही पिकं आहेत जिल्ह्यामध्ये. सर्वात जास्त उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पालेभाज्यांचं उत्पादन होतं. जुन्नर असेल, नारायणगाव असेल, या परिसरामध्ये हा सगळा शेतमाल मुंबईकडे जात असतो. अजून एक शेतकरी माझ्यासोबत आहेत, त्यांना विचारणार आहोत या परिसरात नेमकी कोणती कोणती पिकं आहेत आणि त्याचा नेमका काय फटका ह्या पावसामुळे या पिकावर बसणार आहे. आपल्या भागात टोमॅटो मोठं असतं ना उत्पादन, त्याच्यानंतर लोक फरशी, चवळी आणि पालेभाज्या असे दोडका, कारली अशी विविध प्रकारची पिकं घेतात. आणि आता सातत्याने 4-7 दिवसापासून भयंकर पाऊस, म्हणजे पाणी साठते एवढं पाणी पाऊस पडतो आहे. त्याच्यामुळं काय होतं, पालेभाज्या म्हणजे विशेष ज्या ते कोमजून जातात पाणी साठण्यामुळे. आणि त्यांची मुळे म्हणजे लहान लहान मुळे असतात ना, त्याला थोडा पिवळसरपणा येतो आणि माल बाजारात जाणं योग्य नसतं, राहत नाही तो. दुसरं ते वेलवर्गीय पिक, आता तुम्ही वेलवर्गीय फरशी आहे ती, ही संकरित आहे. आणि तरी अशी कारली आहे, दोडका आहे, चवळी आहे. आणि आता पावसाळ्यात काय होतं माहिती आहे का, अति पाऊस असल्यामुळे, 4-7 दिवस पाऊस असल्यामुळे की इथं मजूर लोक आता तोडणीला येत नाही. आता हे शेतकरी त्यांनी घरी शेत केलेलं आहे म्हणून ते तोडतात. आणि आज बाजारभावात पाहिलात आज अनिम्याहून का बाजारभाव घटलेले, हे शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान आहे पावसामुळं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, कारण तुम्ही सुद्धा सेंद्रिय शेती करण्यामध्ये तुमचा या परिसरामध्ये मोठा हातखंडा आहे. अशा पद्धतीत काय काळजी घेतली पाहिजे, कारण याच्यामध्ये जी काही पालेभाज्या आहेत, समजा कोथिंबीर असेल, मेथी असेल, ही तर याच्यातून बादच होणार आहेत, पण बाकीच्या पिकांच्या संरक्षणासाठी काय काळजी घेतली पाहिजे? असं म्हणतात पंजाबमध्ये रोटावेटरला बंदी आलेली आहे. कारण त्याला एकच कारण आहे की रोटावेटर 6 इंचानंतर जमीन कॉन्क्रीट करतो आणि गांडूळ हे नास्तनाबूत करतं. गांडूळ हाच एक असा आहे प्राणी आहे का तो शेतकऱ्यांचा खास दोस्त आहे का तो पाणी न निचऱ्याचं काम, जमिनीत जलसाठा करण्याचं काम गांडूळच करतो. तो जो छिद्र पाडतो तो 15-20 फुटापर्यंत खोल, त्याच्याद्वारे पाणी साठ्याचं प्रमाण जलसाठा भयंकर होतो. परंतु आता लोकांनी, शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे की बैल मशागत जास्तीत जास्त केली पाहिजे, बैल मशागत केली पाहिजे आणि रोटावेटरला थोडं कमी प्रमाणात शेती केली पाहिजे. झालं मशागतीचा भाग, पण आत्ता जे पाणी शेतामध्ये साचतंय हे काढून दिलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे नेमकं? नाही, शेतीचा आता कसं आलं माहिती आहे का, जे सपाट वाफे आहेत त्याला काढणं अशक्य आहे, पण जे वरंब्याव जी पिकं आहेत ते काढून ते शक्य होईल. ते आपण पाहिलं या परिसरामध्ये जो पाऊस पडतोय यामुळं पिकांचं जे नुकसान होत आहे, जी वेलवर्गीय पिकं आहेत त्यांच्या मुळे असतील किंवा पानं असतील ही खराब होऊ लागलेली आहेत. मजूर मिळत नाही आहेत, शेतामध्ये काम करायला कोणी तयार होत नाही अशा पावसामध्ये. आपण पाहू शकतो भर पावसामध्ये ही बातमी कव्हर करण्यासाठी सुद्धा आम्हाला एका अशा शेतावरती यावं लागलेलं आहे. भर पाऊस सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा पाऊस जर 1-2 दिवसात थांबला नाही तर खूप भयंकर नुकसान होणार आहे. आपण पाहतोय वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिवसभर उष्णता वाढलेली आहे आणि रात्री किंवा दिवसभर पाऊससुद्धा खूप पडतोय. असं संमिश्र वातावरण असल्यामुळं या दोन्ही वातावरणाचा ह्या पिकांनासुद्धा फटका बसतोय. पुढच्या काळामध्ये पालेभाज्या आणि तरकारीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे आणि यामुळं ही पिकं खराब झाली तर बाजारभावसुद्धा कोलमडणार आहे.
ग्राहकांना सुद्धा ही पिकं घेण्यासाठी खूप मोठा पैसे मोजावे लागणार आहेत आणि शेतकऱ्यांसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. रायचंद शिंदे, आपला आवाज, नारेंगाव.